नमस्कार शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे पुनश्च स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जयसिंगपूर शहरातील क्रांती चौकात मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दुसऱ्या दिवशी रास्ता रोको करण्यात आला सुमारे अर्धा तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे चारही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी हस्तक्षेप करून पेटलेल्या टायरी विजवले व आंदोलकांना शांत केले तुमचं आमचं नाटक आहे जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती राजश्री शाहू महाराज की जय मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे असा जयघोष करीत शेकडो कार्यकर्ते क्रांती चौकात जमले चारही बाजूने कार्यकर्त्यांनी वेडा घातला सगळी वाहतूक थांबवण्यात आली प्रचंड घोषणाबाजी आणि भगवे झेंडे यामुळे संपूर्ण परिसर दनानून गेला होता उत्साही कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून टायर पेटवले जशींपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ पोलीस कर्मचाऱ्यांसह हस्तक्षेप करीत ठेवलेल्या टायरी विजवून काढून घेतल्या आणि शांततेचे आवाहन केल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले या आंदोलनात माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव गुणकीकर बजरंग खामकर पराग पाटील धनाजी देसाई सागर माधनाईक अभिजित भांदिगरे तसे शंकर नाळे दिगंबर सकट तेजस कुराडे ऋतुराज सावंत यासह विनायक यादव धनंजय दळवी सुधीर खाडे वीरेंद्र निकम यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख